चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये येथे प्रभाग क्रमांक 14 प्रसूती रुग्ण आहेत. आज संपूर्ण भारत कोरोना सोबत लढत असताना चंद्रपूर जिल्ह्यात 1000 अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अशा प्रकारे सरकार आणि सरकारी रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी आणि अधिकारी सांगत असताना रुग्णांची हेळसांड होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. दुसरीकडे सरकारी रुग्णालयात एकाच पलंगावर वेगवेगळ्या खेड्यांमधील 2 रुग्ण आहेत असं सरकारी हॉस्पिटल चंद्रपूरचं सत्य समोर आलं आहे. जर एका रुग्णाला कोरोना असेल तर दुसऱ्याला होईल आणि या जर झालं तर असं याला जबाबदार कोण? सरकार किंवा सरकारी कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका किंवा जिल्हाधिकारी कोण जबाबदार राहणार असा प्रश्न विचारला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची झपाट्यानं वाढ होत आहे. या रुग्णांसह प्राण्यांसारखा उपचार का करावा, सामाजिक अंतर ठेवून त्यांच्यावर उपचार का केले जात नाहीत असाही प्रश्न या निमित्तानं समोर आला आहे. एका बेडवर कसं झोपते, कोरोनाचा दिवस चालू आहे ना, काय करते मग त्याही टाकल्यावर आणून. नाही नाही, कोरोनाचे दिवस चालू आहे ना, तर मग एका बेडवर कसे काय झोपता तुम्ही? मग रिलेटिव्ह तुम्ही म्हणजे नातेवाईक कुठे राहता तुम्ही? खाली खाली जातात. अगस्त नाही, एका बेडवर दोन दोन पेशंट राहिल्यावर आता आपल्याला खाली म्हणजे तुम्हाला खाली बस झोपावं लागते आणि एका पेशंट एका बेडला दोन पेशंट राहतात. असं किती दिवसापासून चालू आहे? अच्छा, आणि ताई तुम्ही तुम्ही कधीपासून भरती आहे? तिसरा दिवस आहे. 3 दिवस किती दिवस झाले? 5 दिवसापासून तुम्ही दोघी एकाच पेशंटवर बेडवर आहात. हां, आणि डॉक्टर वगैरे येतात का? नर्स येतात. कोरोनाचे दिवस चालू आहे, तुम्हाला माहिती असेल ना, मास्क वगैरे नाही लावत का? मग एका पेशंट तुम्ही एका घरचे नातेवाईक आहे का? तुम्ही कोणत्या गावचे? आणि तुम्ही? नागभीड. अच्छा, तर एका बेडवरच ठेवतात तुम्हाला जर कोरोना झाला तर याला जबाबदार? एखादी पेशंटला कोरोना झाला तुमच्यापैकी, त्यांना आहे ना तुम्हाला नाही आहेत, अशा वेळेस मग तुम्ही जबाबदार कोणाला ठरवणार? तुम्ही तुमच्यापासून त्यांना बिमारी झाली किंवा त्यांच्यापासून तुम्हाला बिमारी झाली, जबाबदार कोणाला ठरवणार तुम्ही? मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.